एक लाईक आणि एक कमेंट तर नक्की करायला लागेल. मग कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. तर मित्रांनो, आपण पाहत आहोत की उन्हाळा खूप कडक सुरू झालेला आहे आणि उन्हामुळे किती त्रास होतोय आपल्याला. तर मित्रांनो, आपल्यापेक्षा जास्त त्रास हा पक्ष्यांना होतो, कारण त्यांना उन्हाळ्यामध्ये पाणी भेटत नाही पिण्यासाठी. तर आपण त्याच पक्ष्यांसाठी आपण आता काहीतरी चांगली योजना करणार आहे. दोन भांडे घेतलेले आहेत आणि यामध्ये आपल्याला एका भांड्यात पाणी ठेवायचं आहे आणि एका भांड्यात आपल्याला त्यांच्यासाठी दाणे ठेवायचे आहेत. तर खायला काय टाकायचं? पुढे थांब. तर आपण आता यामध्ये तांदूळ टाकणार आहे. आपण एक भांड्यात तांदूळ घेतला आहे आणि एका भांड्यात आपण पाणी घेतलेलं आहे. तर आपण हे आता आपण आपल्या घराच्या छतावरती ठेवणार आहोत. तर मित्रांनो, आता आपण सर्वात आधी घरावरती जाणार आहे. तर मित्रांनो, आपण घरावरती आलेलो आहे आणि आता आपल्याला खाणं ते पाणी आणि येते खातल बघ. तर मित्रांनो, पाण्याचं भांड आपण घेतलेलं आहे, तांदूळ सुद्धा घेतलेला, तांदळाचं भांड आणि पाण्याचं भांड घेतलेलं आहे. तर आता आपल्याला इथे ठेवायचं आहे. हे आपण पाण्याचं भांड ठेवलेलं आहे. मित्रांनो, बघू शकतो मी आपण पाणी आणि दाणे ठेवलेले आहेत पक्ष्यांसाठी. तर मित्रांनो, आता पक्षी आल्यानंतर पाणी वगैरे पितील. तर आपण हे रोज ठेवणार आहे. यामध्ये संपल्यानंतर आपण पुन्हा पुन्हा यामध्ये पाणी आणि दररोज चेक करणार आहे आपण पाणी तांदूळ आणि यामध्ये संपेल तसं आपल्याला टाकायचं आहे. माझ्यामुळे काही पक्ष्यांचा जरी जीव वाचला तरी खूप आहे. तर मित्रांनो, हे फक्त मी एकट्याने करून चालणार नाही, तर हे आपण सर्वांनी मिळून केलं पाहिजे, तरच आपण पक्ष्यांचा जीव वाचवू शकतो. फक्त एवढ्या उन्हाळ्यातच तेवढे पक्ष्यांचे हाल होतात. फक्त आपल्याला एवढ्या उन्हाळ्यातच फक्त आपल्याला ही योजना करायची आहे. तर सगळ्यांनी मिळून करा आणि प्रतिसाद द्या. तर मित्रांनो, आजचा हा छोटासा ब्लॉग आपण इथंच थांबूया. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा ब्लॉग? ब्लॉग जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या अशाच एका सुंदर नव्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.